नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळी कांदा शेतकरी साठवून ठेवत होते, यामुळे कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असायचा. परंतु यावेळी अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होईल म्हणून शेतकऱ्यांनी कांदा साठवला नाही व तो मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलाय. यामुळे अचानक मार्केटमध्ये आवक वाढल्यानं कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील वर्षी कांद्याचे दर 12 ते 15 रुपये किलो मिळत असल्याने शेतकरी आनंदी होता. परंतु यावर्षी कांद्याचे दर 2 ते 3 रुपये प्रति किलो मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे व भाड्याचे देखील पैसे निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. कांदा खराब झाल्यानं फेकण्यात येईल, त्यामुळे मिळेल त्या दरात शेतकरी कांदा विकतोय. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात बसला हे दिसून येत असून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. म्हणून जो कांदा राखण्यासारखा होतो 12 रुपयेपर्यंत कांदा गेला होता. त्याच्या कांद्याचे भाव वाढायचे कारण असं होतं की हा राख 4 महिने शेतकऱ्याने पण ठेवला आणि व्यापाऱ्याने पण ठेवला घेऊन, म्हणून त्याचा दर हा 12 रुपयेपर्यंत गेला होता. यावर्षी अवकाळी पावसामुळे हा कांदा सडका होत आहे, ठेवण्यासारखा नाही, म्हणून कांद्याला दर नाही. रिपोर्ट बातमीपत्र.